नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय अकरावा देवांकडून देवीची स्तुती व देवीकडून देवांना वरदान श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय श्री श्रीदेवे नमः मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो तिची अंगकांती प्रभातीच्या सूर्यासमान आहे तिच्या मस्तकावर चंद्रकोरीने युक्त असा मुकुट आहे तिचे स्तन पुष्ट असून तिला तीन नेत्र आहेत ती हसतमुख आहे तिने आपल्या हातात पाश व अंकुश धारण केले असून तिचे अन्य दोन हात अभयमुद्रा व वरमुद्रा यांनी शोभून दिसत आहेत मेधारुषी सुरथाला म्हणाले हे राजा देवीकडून दैत्याधिपती शुंभ मारला गेल्यावर इंद्रादी देवांनी अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती आरंभली त्यासमयी अभिष्टप्राप्ती झाल्यामुळे त्यांच्या प्रफुल्लित मुखकमळांच्या प्रकाशाने दिशा उजळून निघाल्या होत्या देव म्हणाले हे शरणागतांची पीडाहरण करणाऱ्या देवी तू आमच्यावर प्रसन्न हो हे जगन्माते प्रसन्न हो हे विश्वेश्वरी या विश्वाचे रक्षण कर हे देवी तूच चराचर जगताची अधीश्वरी आहेस तूच या जगाचा एकमात्र आधार आहेस कारण पृथ्वीरूपात तूच स्थित आहेस जलरूपात स्थित राहून तू सर्व जगाला तृप्त करतेस तुझा पराक्रम अनुलंघनीय आहे हे देवी तू अनंत बलाने संपन्न वैष्णवी शक्ती आहेस तू विश्वाच्या उत्पत्तीस कारणीभूत परामाय आहेस या सर्व जगाला तूच मोहित केले आहेस तू प्रसन्न होताच या पृथ्वीवरच मोक्षप्राप्ती करून देतेस हे देवी सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे आहेत या जगातील स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत हे जगदंबे समस्त विश्वाला तूच एकमात्र व्यापून आहेस तुझी स्तुती आम्ही काय करणार कारण तू स्तवना परावाणी आहेस हे देवी तू सर्व भूतांचे स्वरूप सर्वात्मरूप आहेस स्वर्ग आणि मुक्ती देणारी आहेस म्हणून तुझी स्तुती करण्यास वेदही समर्थ नाहीत अशी आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या स्तुतीसाठी शब्दांमध्ये यापेक्षा अधिक चांगली वचने काय असू शकतात सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपाने अधिष्ठित असणाऱ्या आणि स्वर्ग मोक्ष प्रदान करणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो कला काष्टादी रूपांनी क्रमशः अंतिम परिणामाकडे अवस्था परिवर्तनाकडे नेणाऱ्या आणि विश्वाचा लय संवाद करण्यास समर्थ असणाऱ्या ना नारायणी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलमयी आहेस तू कल्याणकर्ती शिवा आहेस सर्व प्रकारचे पुरुषार्थ साधून देणाऱ्या व शरणागतांचे रक्षण करणाऱ्या त्रिनयना गौरी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सृष्टीची उत्पत्ती पालन व संवाद करणारी शक्ती आहेस तू सनातन तिन्ही गुणांचे आश्रयस्थान व सर्व गुणमयी आहेस तुला नमस्कार असो शरण आलेल्या दिनदुबळ्यांचे रक्षण करण्यात अत्यंत तत्पर असणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो ब्रह्माणीचे रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसणाऱ्या आणि कुशमिश्रित जल कमंडलूतील मंत्रोक्त जल दर्भाने शिंपडणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो माहेश्वरी रूपाने त्रिशूळ चंद्र व सर्प धारण करणाऱ्या आणि महारुषभावर स्वार होणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो निष्पाप असे कौमारी रूप धारण करणाऱ्या हाती महाशक्ती धरणाऱ्या आणि मयूर कुकुट यांनी वेष्टीत युक्त अशा नारायणी तुला नमस्कार असो शंख चक्र गदा आणि शाकधनुष्य अशी उत्तम आयुधे धारण करणाऱ्या वैष्णवी रूप नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो तुला नमस्कार असो हातामध्ये भयंकर चक्र घेऊन आपल्या दाडेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूप कल्याणमयी नारायणी तुला नमस्कार असो अतिशय उग्र असे रूप धारण करून दैत्यांचा नाश करण्यास उद्युक्त झालेल्या आणि त्रैलोक्याचे रक्षण करण्यास सदैव तत्पर अशा नारायणी तुला नमस्कार असो मस्तकावर मुकुट व हातात महावज्र धारण करणाऱ्या सहस्र नयनांनी दैदिप्यमान दिसणाऱ्या आणि रुद्रासुराचे प्राणहरण करणाऱ्या इंद्राशक्ती रूपा इंद्री नारायणी तुला नमस्कार असो दैत्यांच्या मोठ्या सैन्याचा संवार करणाऱ्या भयंकर स्वरूप धारण करून विकट गर्जना करणाऱ्या शिवदूती स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो लाडांमुळे विकराळ मुखाची वाटणारी नरमुंड माळेने विभूषित आणि मुंडासुराचा वध करणारी चामुंडारूपी नारायणी तुला नमस्कार असो लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी स्वदा ध्रुवा महारात्री व महाअविद्यारूपिणी नारायणी तुला नमस्कार असो मेधा तीव्र बुद्धी सरस्वती वरा श्रेष्ठा भूती रूपी, भाब्रवी भुऱ्या रंगाची वा पार्वती तामसी महाकाली नेता संयम परायण व ईशारूपिणी नारायणी तुला नमस्कार असो सर्व स्वरूपा सर्वेश्वरी व सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न अशा दिव्यरूपिणी दुर्गादेवी तुला नमस्कार असो तू सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण कर हे कात्यायनी तीन नेत्रांनी सुशोभित असे तुझे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे भद्रकाली प्रखर ज्वालांमुळे भयंकर उग्र वाटणारा आणि सर्व असुरांचा नाश करणारा तुझा त्रिशूळ भीतीपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे देवी जी आपल्या ध्वनीने निनादाने सर्व जगाला व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते ती तुझी दिव्यघंटा माता जशी पुत्रांचे रक्षण करते तसे पापांपासून आमचे रक्षण करू हे चंडिके ज्याला असुरांचे रक्त व मेद लागलेले आहे ते तुझ्या हातात शोभणारे उज्ज्वल खडक आम्हाला मंगलप्रद होवो आम्ही तुला नमस्कार करतो हे देवी तू प्रसन्न झालीस तर सर्व रोगांचा नाश करतेस पण रागावलीस तर सर्व इष्ट कामनाही नष्ट करतेस जे तुला शरण येतात त्यांच्यावर संकटे येतच नाहीत आणि तुला शरण आलेले लोक इतरांना आश्रय देणारे होतात हे देवी अंबिके तू आपले स्वरूप अनेक विभूतींमध्ये विभक्त करून या धर्मद्रोही दैत्यांचा आज जो संवार केलास तो तुझ्याशिवाय दुसरा कोण करू शकेल ज्यात विवेकरूपी दीप आहे अशा ज्ञानाला प्रकाशित करणाऱ्या विद्यांमध्ये शास्त्रांमध्ये आणि आदिवाक्यात वेदातील महावाक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे तसेच या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममतारूपी दरीत वारंवार फिरावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणती शक्ती आहे जेथे राक्षस आहेत भयंकर विषारी सर्प आहेत शत्रू आहेत चोर लुटेऱ्याची सैन्य टोळ्या आहेत वणवा पेटलेला आहे अशा ठिकाणी व समुद्रातही उपस्थित राहून तू विश्वाचे मानवांचे भक्तांचे रक्षण करतेस हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालनपोषण करतेस तू विश्वात्मिका आहेस म्हणून विश्वाला धारण करतेस तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस जे लोक तुझ्यासमोर भक्तीने नतमस्तक होतात ते समस्त विश्वाला आश्रय देणारे होतात हे देवी तू आमच्यावर प्रसन्न हो यावेळी असुरांचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस तसेच शत्रूंपासून आमचे नेहमी रक्षण कर जगातील सर्व पापे नष्ट कर तसेच उत्पात व पातके यांच्यापासून उद्भवणाऱ्या महामारी आदी मोठमोठ्या उपद्रवांपासून रोगांपासून आमचे रक्षण कर हे विश्वाची आर्तता पीडाहरण करणाऱ्या देवी आम्ही तुझ्या चरणांवर नतमस्तक आहोत तू आमच्यावर प्रसन्न हो त्रैलोक्यात वास करणाऱ्या सर्वांनाच पूज्य असणाऱ्या परमेश्वरी तू सर्व लोकांना वरदायिनी हो तेव्हा देवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेली देवी म्हणाली हे सूर्यगणांनो मी तुम्हाला वर देण्यास उत्सुक आहे तरी तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा जगावर उपकार करण्यासाठी उपयुक्त असा वर मी अवश्य देईन देव म्हणाले हे अखिल त्रैलोक्याच्या ईश्वरी तू याचप्रमाणे तिन्ही लोकातील सर्व बाधांचे दुःख संकटांचे निरसन कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत राहा देवी म्हणाली देव हो वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठावीसाव्या युगात शुंभ व निशुंभ नावाचे अन्य दोन महादैत्य निर्माण होते तेव्हा मी नंदगोपाच्या घरी त्याची पत्नी यशोदा हिच्या गर्भातून अवतीर्ण होऊन विंध्यपर्वतात जाऊन राहीन व त्या दोन्ही असुरांचा नाश करीन त्यानंतर मी पुन्हा एकदा अत्यंत भयंकर रूप घेऊन पृथ्वीवर अवतार घेईन आणि वैप्रचित्त नामक दानवांचा नाश करीन त्या दानवांना भक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलासारखे लाल होतील तेव्हापासून स्वर्गामध्ये दे। देव आणि मृत्यूलोकात मानव रक्तदंतिका या नावाने माझी नेहमी स्तुती करतील त्यानंतर शंभर वर्षे दुष्काळ पडून पाण्याचा अभाव होईल तेव्हा मुनिजनांनी स्तुती केल्यावर मी पृथ्वीवर अयोनिजा स्वयंभू अशी प्रकट होईन माझ्या शंभर नेत्रांमध्ये त्या मुनींकडे कृपादृष्टीने पाहिन तेव्हापासून लोक शताशी या नावाने माझी कीर्ती गातील त्यावेळी मी वृष्टी करून माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या प्राणधारक अशा शाखांनी भाज्यांनी सर्व लोकांचे प्राणीमात्रांचे व देवांचे भरणपोषण करीन तसे केल्याने मी पृथ्वीवर शाकंबरी या नावाने विख्यात होईन त्याच अवतारात मी दुर्गम नामक महादैत्याचा वध करीन त्यामुळे मी दुर्गादेवी म्हणून विख्यात होईन मग मी हिमालयात भीमरूप धारण करीन मुनींचे रक्षण करीन तेथे उपद्रव करणाऱ्या राक्षसांना भक्षण करीन त्या समयी सर्व मुनिजन नम्रतापूर्वक माझी स्तुती करतील त्यामुळे मी भीमादेवी या नावाने विख्यात होईन जेव्हा अरुण नामक दैत्य त्रैलोक्यास भयंकर उपद्रव करील तेव्हा मी त्रिभुवनाच्या हितासाठी भ्रमर रूप घेऊन आणि सहा पायांचे असंख्य भ्रमर निर्माण करून त्या महादैत्याचा वध करीन त्यावेळी सर्व लोक भ्रामरी देवी या नावाने सर्वत्र माझे स्तवन करतील याप्रमाणे जेव्हा जेव्हा या, या, या जगात दानवी बाधा उत्पन्न होतील तेव्हा तेव्हा अवतार घेऊन मी शत्रूचा संवार करीन याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील महात्म्य कथेतील देवीस्तुती देवी नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गा सप्तशती अध्याय बारावा चरित्रांच्या पाठाचे महात्म्य श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय नमहा श्रीदेवे नमः तीन नेत्र असलेल्या दुर्गादेवीची मी भक्ती करतो तिची अंगकांती विजेसारखी आहे ती सिंहाच्या खांद्यावर विराजमान असून भयंकर दिसते हातामध्ये ढाल तलवार घेतलेल्या अनेक कन्या तिच्या सेवेसाठी उभ्या आहेत तिने आपल्या हातात चक्र गदा तलवार ढाल बाण धनुष्य पाश व तर्जनी मुद्रा धारण केली आहे तिचे स्वरूप अग्निमय असून तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केले आहे देवी म्हणाली हे देवांनो जो कोणी एकाग्र चित्ताने या स्तोत्रांनी माझी नित्य स्तुती करेल त्याच्या सर्व पीडा बाधा त्रास मी निसंशय दूर करीन जे कोणी मधुकैटबांचा नाश महिषासुराचा वध व शुंभ निशुंभ यांच्या संवादाच्या प्रसंगाचे कीर्तन वर्णन करतील तसेच जे कोणी अष्टमी नवमी व चतुर्दशीस माझे उत्तम महात्म्य एकाग्र चित्ताने व भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही पाप लागणार नाही पापांच्या फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती त्यांच्यावर येणार नाहीत त्यांना कधीही दारिद्र्य येणार नाही इष्टजनांच्या वियोगाचे दुःखही भोगावे लागणार नाही इतकेच नव्हे तर अशा भक्ताला शत्रू लुटारू राजा शस्त्रे अग्नी आणि जलप्रवाह यांच्यापासून केव्हाही भयप्राप्त होणार नाही म्हणून माझे हे महात्म्य सर्वांनी एकाग्र चित्ताने आणि भक्तिभावाने नित्यश्रवण व पठण करावे हे परम कल्याणकारक आहे माझे हे महात्म्य महामारीपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व उपद्रवांना तसेच विविध प्रकारच्या आदिदैविक आदिभौतिक व आध्यात्मिक दुःखांना शांत करणारे आहे जेथे माझे हे महात्म्य नित्य यथाविधी पठन केले जाते ते स्थान मी कधीही सोडत नाही तेथे माझे नित्य सानिध्य वास्तव्य असते बळी अर्पण करणे पूजा करणे होम यज्ञ करणे महोत्सव करणे आदी शुभप्रसंगी माझे हे संपूर्ण चरित्र अवश्य श्रवण व पठन करावे असे केल्याने मनुष्याने मजप्रित्यर्थ जाणता वा अजाणता बलिसमर्पण पूजन हवन असे जे काही सत्कृत्य केलेले असेल त्याचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करीन शरद ऋतूत शारदीय नवरात्रात माझी वार्षिक महापूजा केली जाते त्यावेळी जो मनुष्य माझे हे महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील तो माझ्या कृपाप्रसादाने सर्व बाधातून मुक्त होऊन धनधान्य व पुत्राधिकांनी संपन्न होईल यात संशय नाही माझे हे महात्म्य माझ्या अवतारांच्या महनमंगल सुंदर कथा व युद्धात मी केलेले पराक्रम ऐकून मनुष्य निर्भय होतो माझे महात्म्य श्रवण करणाऱ्या मनुष्यांचे शत्रू नष्ट होतात त्यांचे सर्वार्थाने कल्याण होते त्यांचे सर्व कुळ सुखात आनंदात व समाधानात राहते सर्वत्र शांतिकर्म करताना दुःस्वप्न पडले असताना त्याची शांती होण्यासाठी व ग्रहांपासून उग्र स्वरूपाची पीडा होत असताना माझे महात्म्य श्रवण करावे त्यामुळे सर्व प्रकारची संकटे उपद्रव भयंकर अशा ग्रहपीडा यांचा उपशम होतो मनुष्याला वाईट स्वप्ने न पडता शुभ स्वप्ने पडतात माझे हे महात्म्य सटवी आदी बालग्रहांच्या पिढेने संत्रस्त झालेल्या बालकांची पीडा शांत करते लोकसंघटनेत फूट पडली असता मतभेद दूर करून त्यांच्यात मित्रता एकजूट निर्माण करते माझे हे श्रेष्ठ महात्म्य दुराचारी अशा सर्व लोकांचे सामर्थ्य नष्ट करणारे आहे याच्या पटनाने राक्षस व भूत पिशाचांचा नाश होतो हे माझे सर्व महात्म्य उपासकाला माझे सामिप्य प्राप्त करून देणारे आहे मज प्रित्यर्थ पुष्प अर्घ्य धूप दीप व गंधादी उत्तम सामग्रीचे पूजन करून ब्राह्मणांना भोजन देऊन होम करून नित्य अभिषेक करून नाना प्रकारचे अन्य भोग अर्पण करून व दाने देऊन एक वर्षभर माझी सेवा आराधना केल्याने मला जी प्रसन्नता होते तेच माझे हे उत्तम चरित्र श्रद्धेने भक्तीने एकाग्रतेने एकदाच श्रवण किंवा पठन केल्याने प्राप्त होते हे महात्मे ऐकल्याने पापे नष्ट होऊन आरोग्यता लाभते माझे जन्मकीर्तन अवतारांचे कीर्तन भूतांपासून रक्षण करणारे व माझे युद्धविषयक चरित्र युद्धातील माझ्या पराक्रमाचे वर्णन दुष्टांचा संवार करणारे आहे त्याचे श्रवण केल्याने मनुष्यांना शत्रूचे भय राहत नाही हे देवांनो तुम्ही आणि ब्रह्म ऋषींनी माझी जी स्तुती केली आहे तसेच ब्रह्मदेवाने जी स्तवने केली आहेत त्यांचे श्रवण पठण केल्याने ती शुभप्रत बुद्धी देतील अरण्यात उजाड मार्गावर वा वणव्याने वेढलेला असताना निर्जन भयानस्थानी चोर दरोडेखोरांनी वा शत्रूंनी घेरलेले असताना जंगलात वाघ सिंह वा रानटी हत्ती मागे लागलेले असताना संतापलेल्या राजाने वधाची किंवा बंदीच टाकण्याची आज्ञा केली असताना महासागरात नौकेतून प्रवास करताना ती झंझावाताने डगमगू लागली असताना घणघोर युद्धात शस्त्रांचा मारा होत असताना वेदनांची पीडा होत असताना किंबहुना सर्व घोर बाधा झाल्या असताना जो मनुष्य माझ्या चरित्राचे स्मरण करतो तो संकटातून मुक्त होतो माझ्या प्रभावाने सिंहादी हिंस्र श्वापदे चोर व लुटारू शत्रू माझ्या चरित्राचे स्मरण करणाऱ्या मनुष्यापासून दूर पळून जातात ऋषी म्हणाले हे राजा असे बोलून ती प्रचंड पराक्रम करणारी भगवती चंडिका सर्व देव तिच्याकडे पाहत असताना तेथेच अंतर्धान पावली त्यानंतर देवही पूर्वीसारखेच निर्भय होऊन आपापल्या अधिकारांचे पालन करू लागले ज्यांचे सर्व शत्रू मारले गेले आहेत असे ते सुरगण आपापले हवीरभागही ग्रहण करू लागले युद्धात देवीकडून शुंभाचा वध झाल्यावर तसेच जगाचा विध्वंस करणारा महाभयंकर आणि अतुल पराक्रमी असा महावीर निशुंभही मारला गेल्यावर उर्वरित दैत्य पाताळात निघून गेले हे राजा अशा प्रकारे ती भगवती देवी नित्य असूनही पुन्हा पुन्हा प्रकट होऊन जगाचे पालन रक्षण करते तीच हे विश्व निर्माण करते तीच हे विश्व मोहित करते आणि तिची प्रार्थना केल्यावर तीच संतुष्ट होऊन विज्ञान आणि वैभव देते हे राजा महाप्रलयाच्या वेळी महामारीचे रूप धारण करणारी ही महाकालीच या समस्त ब्रह्मांडात व्याप्त आहे सनातन अशी ही देवी स्वतः जन्मरहित असूनही कधी सृष्टीला उत्पन्न करणारी होते तर कधी महामारीच्या रूपाने लोकांचा संवाद करणारी होते हीच प्रसंगी प्राणीमात्रांचे रक्षण करते त्यांना जगवते अभ्युदयकाळी हीच देवी मनुष्यांच्या घरात लक्ष्मी रूपाने वास करून त्यांची उन्नती करते आणि विपरीत काळी हीच अलक्ष्मी रूपाने दारिद्र्य रूपाने मनुष्याच्या विनाशाचे कारण होते अशा या देवीची स्तुती केल्याने गंध पुष्प दुपादिकांनी तिची पूजा केल्याने धन द्रव्य पुत्र संतत्ती, धार्मिक बुद्धी व शुभप्रद उत्तम गती देते याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील महात्म्य कथेतील फलस्तुती नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गा सप्तशती अध्याय तेरावा राजा सुरत व समाधी वैश्य यांना देवीचे वरदान श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय नमहा दैवे नमः जी उगवत्या सूर्यमंडलाप्रमाणे कांतिमान आहे जिला चार भुजा आहेत तीन नेत्र आहेत जिने आपल्या दोन हातात पाश व अंकुश ही आयुधे व अन्य दोन हातात वरत आणि अभयमुद्रा धारण केली आहे त्या शिवा देवीचे मी ध्यान करतो मेधा ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा याप्रमाणे मी तुला देवीचे उत्तम महात्म्य सांगितले जी या जगाला धारण करते त्या देवीचा हा असा प्रभाव आहे तीच विद्या ज्ञान देते भगवान विष्णूंच्या या मायारूपी भगवतीमुळेच तू हा वैश्य तसेच अन्य विवेकी लोक मोहित झालेले आहेत आणि यापुढेही मोहित होतील म्हणूनच हे महाराजा तू त्या परमेश्वरीला शरण जा तिची मनपूर्वक आराधना केल्याने ती मानवांना भुक्ती उत्तम भोग मुक्ती मोक्ष व स्वर्गसुख देते मेधा ऋषींचे ते बोलणे ऐकून सुरत राजाने व्रतनिष्ठ अशा त्या श्रेष्ठ ऋषीला नमस्कार केला मग राज्य गेल्यामुळे व्यतीत झालेला तो राजा आणि अत्यंत ममत्वामुळे खिन्न झालेला तो वैश्य असे दोघेही तात्काळ तपश्चर्येसाठी निघाले जगदंबेचे दर्शन घडावे म्हणून ते दोघे नदीकाठी राहून तपश्चर्या करू लागले तो वैश्य श्रेष्ठ अशा देवी सुक्ताचा जप करीत तपोमग्न झाला त्या दोघांनी देवीची मातीची मूर्ती बनवली आणि पुष्पे धूप हवन व तर्पण उपचारांनी तिची आराधना करू लागले सुरुवातीस अल्प आहार घेऊन त्यानंतर निराहार राहून ते दोघे एकाग्रतेने देवीचे चिंतन करू लागले त्यांनी देवीला स्वतःच्या रक्ताने सिंचन केलेला बली अर्पण करून संयमपूर्वक सातत्याने तीन वर्षे आराधना केली त्यामुळे संतुष्ट झालेल्या चंडिकेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाली हे राजा आणि स्वकुळाला आनंदित करणाऱ्या हे वैश्यवरा मी तुम्हा दोघांवर अत्यंत प्रसन्न असून तुम्हाला जे हवे ते सर्व देणार आहे तरी तुम्हाला ज्या गोष्टींची इच्छा असेल ते मागून घ्या मार्कंडेय म्हणाले हे विप्रवरा जेव्हा राजाने या जन्मात शत्रूने बलपूर्वक हरण केलेले आपले राज्य आपल्याला पुन्हा मिळावे व अन्य जन्मात अक्षय राज्य प्राप्त व्हावे असा वर मागितला वैशाचे मन संसाराला उभगले होते तो बुद्धिमान होता म्हणून त्याने अहम रूपी आसक्तींचा संग सुटण्यास उपयुक्त असे ज्ञान मागितले त्या दोघांच्या इच्छा ऐकून देवी म्हणाली हे राजा थोड्याच दिवसात तुला स्वतःचे राज्य पुनच्छ प्राप्त होईल तू शत्रूंना मारशील आणि यापुढे तुझे ते राज्य स्थिर राहील अर्थात ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही मृत्यूनंतर तू पुन्हा विवस्वान सूर्यदेवाच्या अंशापासून जन्म घेऊन या पृथ्वीवर सावर्णिक नावाचा मनू होशील आणि हे वैश्यश्रेष्ठा तू माझ्याकडून ज्या वरप्राप्तीची इच्छा केली आहेस तो वर मी तुला देते तुला मोक्षप्रद ज्ञान होईल मार्कंडेय पुढे म्हणाले हे विप्रवरा याप्रमाणे त्या दोघांना इच्छित वरदान देऊन आणि त्यांच्याकडून भक्तिपूर्वक करण्यात आलेली आपली स्तुती ऐकून ती देवी तत्काळ अंतर्धान पावली अशा प्रकारे देवीकडून वर प्राप्त केलेला तो क्षत्रिय श्रेष्ठ सुरत राजा पुढे सूर्यापासून जन्म घेऊन सावर्णी नामक आठवा मनु होईल याप्रमाणे श्री मार्कंडेय या पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील सुरत आणि वैशाला वरप्रधान या नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला दैवे नम श्रीदुर्गादैवे नम श्रीदुर्गादैवे नम दैवे नम श्रीदुर्गा दैवे नम श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादवे श्री श्री नमः श्रीदुर्गादेव श्री नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः